ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। कामगारांच्या विविध मागणीचं निपणी तहसीलदारांना निवेदन, भव्य रॅलीकडून प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न। संपूर्ण जीवन कष्टमय करणारा गवंडी कामगार वर्ग अनेक समस्येने ग्रासलेला असून त्याला न्याय देण्याची मागणी निपाणी येथील बांधकाम कामगार संघटनेच्या माध्यमातून निपाणी तहसीलदार कार्यालयाला रॅलीच्या माध्यमातून निवेदन देऊन करण्यात आली। या निवेदनाच्या माध्यमातून कामगारांच्या मुलांना स्कॉलरशिप तसेच कॉलेज महाविद्यालयीन मोफत शिक्षण, गवंडी कामगार यांना हक्काच्या घरकुलासाठी 5 लाखाची सरकारी मदत, महत्त्वाचा सण असणाऱ्या दिवाळीसाठी 10,000 रुपये बोनस, कामगारांसाठी सरकारी दवाखाना अशा विविध मागण्या निवेदनात केल्या आहेत। या कामगार वर्गाकडे सरकारने व अधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष देऊन त्यांच्या समस्या मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली। यावेळी लालबावटा कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निपाणी तहसीलदार कार्यालयातील शिरस्तेदार म्हणून पदभार स्वीकारलेले अधिकारी अभिजित बोंगाळे यांना निवेदन देण्यात आलं। यावेळी कामगार नेते सी ए खराडे, धनाजी कांबळे, प्रवीण नायकवडे, अनिल ढेकडे आदींनी मनोगत व्यक्त केलं। आमच्या या कामगारचा मुख्य उद्देश असा आहे की बांधकाम कामगार हे सगळ्या क्षेत्रामध्ये सतत राबणारे कामगार, सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 6 वाजेपर्यंत 6-7 वाजेपर्यंत काम करणारे कामगार, त्यांना कुठल्याही पद्धतीचं मध्यंतरी एखादा अर्धा तास एखादी विश्रांती मिळेल ना मिळेल अशा पद्धतीचे बांधकामगारचे या संघटित कामगार आहेत। आणि त्यांचं काम चाललेलं असताना त्यांना योग्य पद्धतीचा आम्हाला मोबदला मिळत नाही आहे, योग्य पद्धतीनं आपलं जीवन जगण्याची साधनं आम्हाला मिळत नाही आहेत, प्रवासाची साधने मिळत नाहीत। आता नुकतंच आमच्या या कार्याच्या ह्याच्यामुळं दबावामुळं राज्य सरकारनं प्रत्येक बांधकाम कामगारांना त्यांच्या घरापासून त्यांच्या कामाच्या जागेपासून त्यांच्या प्रवास भत्ता किंवा जे लागणारा खर्च आहे त्याला 5 दिनांची त्यांनी व्यवस्था केलेली आहे। ही एक आमच्या प्रयत्नातून झालेली एक महत्त्वाची व्यवस्था। आता आम्ही काय केलं आहे की जे आमचे बांधकाम कामगार आहेत त्यांना योग्य पद्धतीने मानसेनं आम्ही करत आहोत आणि त्या मानसेनाखाली आपण चांगल्या पद्धतीने आम्हाला साथ पण देत आहे। आणि या संस्थेचा परिणाम म्हणून आम्हाला असं व्हायला लागलंय की आता हे बांधकाम कामगार संघटनाचे जे बोर्ड आहे त्या बोर्डाकडे 1 करोड रुपयांची आम्हाला रक्कम शिल्लक आहे आणि त्या रकमेतून आम्ही त्यांनी काय केलं, आम्हाला त्यांनी काय ते सवलती दिलेले आहेत, त्याच्यापेक्षा ज्या सवलती मिळाव्या अशी आमची अपेक्षा आहे आणि त्या सवलती पूर्ण इतकी ताकद सरकारकडे आमच्या बोर्डाकडे आहे। पैसा कोट्यांतर रुपये असून बोर्डाकडे पैसे पेंडिंग आहेत आणि ते पैसे विनाकारण दुसऱ्या कार्यासाठी वापरण्याचा प्रयत्न करा सरकार। जो पुन्हा एकदा या देशामध्ये चालना देण्याची व्यवस्था जी झालेली आहे, परवा जो शिवसेनेचा दसरा मेळावा साईडच्या राज्यात झाला तो बघण्यासारखा झाला। इथं टी व्ही माध्यम असतील, प्रसार माध्यम असतील, जेणेकरून ज्यांना कौतुक वाटेल असं 1,000 कोटी रुपये जे खर्चलं माननीय मुख्यमंत्र्यांनी, 4 महिने झालं मुख्यमंत्रीपद मिळालं त्यांना, मी विचार करतोय राबणारा कामगार हे कुठं राबाय गेला असेल, 4 महिन्यात एवढी संपत्ती कुठनं आली असेल, ह्या सरकारी अधिकाऱ्याने इथं विचार करायला पाहिजे। राबणाऱ्या गोरगरीब जनतेचा पैसा कुठं वेगळ्या मार्गाने चाललाय सगळ्यांना माहिती आहे, तोंड उघडायला कुणाला वेळ नाही, थट्ट मस्करी करायला, कामगारांची थट्ट उडवायला लोकांना वेळ आहे, परंतु योग्य हाताला न्याय देण्यासाठी कुणालाही वेळ नाही आणि तो न्याय आम्ही जाग झालो तरच मिळवू शकतोय। आज जाता जाता बघायचं लालबावटा म्हणून टिंगल करतात, ज्यावेळी मला न्याय मिळेल त्यावेळी त्याच्या घरातला सुद्धा कामगार असला तर बाहेर काढण्याची व्यवस्था करत त्याच्यासाठी धडपडायचं आहे आम्ही। आणि ह्या ज्या मुलांच्या तळमळी आहेत, आमच्या सुद्धा कुटुंबातला एकंदरा चांगला विद्यार्थी घडला पाहिजे, चांगला अधिकारी घडला पाहिजे, ह्यासाठी म्हणून आम्ही तळमळीनं जाग झालं पाहिजे आणि येणारी व्यवस्थेच्या विरोधात ठामपणे उभारून जे आमचा हक्काचा आहे, कुणाच्या घामाचं नको आहे आम्हाला, कामगारांच्या खात्यामध्ये जेवढा पैसा कोट्यावधी पडून आहे तो कामगारांच्यासाठी योग्य ठिकाणी वापरावा एवढी कळकळीची विनंती करतो आणि संघटनेच्या एका हाकेला प्रतिसाद देऊन तुम्ही इथून पुढचा काळ जोमानं जगशिला, जोमानं ठामपणे उभा राहशिला एवढी सर्वांच्या समोर कळकळीची विनंती। यावेळी बांधकाम कामगार कार्यदर्शी बाबूराव कदम, संजय सुतार, किरण रानमाळे, विनायक पाटील, अनिल कापसे, अजित कांबळे यांच्यासह लालबावटा कामगार संघटनेचे पदाधिकारी, कामगार, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते।
महानकरे न्यूज साठी निपाणीहून गौतम जाधव।